अध्यक्ष महोदय एका विभागाची परीक्षा जर द्यायची असेल ओपन समाजातला मुलगा नाही तर मुलगी असेल तर 1000 रुपये द्यावे लागतात. रिझर्व कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात. आणि उद्या जाऊन जर दुसऱ्या विभागाची जर मला परीक्षा द्यायची असेल तर त्याला सुद्धा परत मला 1000 रुपये द्यावे लागतात. आणि रिझर्व कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात. मग आपण युवकांकडनं काय धंदा करण्यासाठी बसलोय सरकार म्हणून? का TCSला आपल्याला मोठं करायचंय? MPSC 350 रुपये घेते, UPSC 100 रुपये घेते, मग आपल्याला काय 1000 रुपये? ह्याच्या आधी सुद्धा 5 वर्षापूर्वी हेच झालं होतं. मेगा भरती 100-200 कोटी रुपये गोळा केले, पुढे काय झालं त्या पैशाचं कोणाच माहित नाही. मग अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट कंपनीला मोठं करायचंय का? मग TCSला जर काम द्यायचं असेल तर काय हरकत नाही, मग 1000 रुपये का 100 रुपयात का नाही द्यायचं? राजस्थान सरकारने एक कार्ड काढलं अध्यक्ष महोदय, 600 रुपये द्यायचे. एकदा 600 रुपये दिले आणि ते कार्ड घेतलं तर कुठलीही भरती